आज कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली, काय भूमिका आहे आता पुढची? असं आहे की महाविकास आघाडी सोबत आमची चर्चा सुरू होती अनायसमध्ये जाण्याची, आणि बुलढाण्याच्या जागेच्या बाबतीमध्ये आम्ही आग्रही होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी बऱ्याच वेळा चर्चा झाली, महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांशी पण आमची चर्चा झाली, परंतु बुलढाण्याच्या जागेसंदर्भामध्ये सुरुवातीला त्यांनी आम्हाला हो सांगितलं आणि नंतर ऐनवेळी त्यांनी आम्हाला 11th hour नाही सांगितलं. त्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना अशी आहे की जर ते आपल्याला सन्मानाने सोबत घेणार असतील तर त्यांच्यासोबत आपण फरफटत जाणार नाही, ही सुरुवातीपासून आमची भूमिका होती. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत क्रांतिकारी शेतकरी संघटना जाणार नाही अशी भूमिका आजच्या बैठकीमध्ये आमचं ठरलेलं आहे. सर्वांमध्ये या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे, महाविकास आघाडीसोबत आम्ही अलायन्समध्ये जाणार नाही आहोत. आजच्या बैठकीमध्ये एक गोष्ट आमची ठरली की या राज्यामध्ये काही ठिकाणी आमचे शेतकरी पुत्र लढणार आहेत, अपक्ष लढणार आहेत, कारण आमच्याकडे पक्ष नाही, आमची संघटना सामाजिक आहे. ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहतील त्या उमेदवारांचा ताकदीने प्रचार करणं, काही ठिकाणी अपक्ष उमेदवार राहतील स्वच्छ चारित्र्याचे शेतकऱ्यांची नाळ जुळून ठेवणारे आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे असे जे काही स्वतंत्र विचाराचे उमेदवार असतील अशा उमेदवारांना आमचा पाठिंबा असेल. चांगले उमेदवार चांगल्या विचाराचे किंवा जनतेमध्ये ज्यांच्याबद्दल अतिशय चांगली भावना आहे, जे समाजासाठी लढणारे उमेदवार म्हणून ओळखले जातात अशा उमेदवारांना आमचा पाठिंबा राहील. ज्या मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार नसेल त्या मतदारसंघामध्ये आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही करेक्ट कार्यक्रम करू, ज्याचा करायचा आहे त्याचा. आपण लढणार आहे का? आपण त्या दिवशी असं म्हटलं आपण उमेदवारी लढणार आहे. संघटना आपण स्थापन केली, संघटना कुठली राजकीय संघटना नसेल. आज याच संघटनेच्या माध्यमातून राजकीय भूमिका कशी काय जाईल? नाही नाही, राजकीय भूमिका संघटना ही सामाजिकच आहे, कारण संघटना हा राजकीय पक्ष नाही, परंतु आम्हाला एक भूमिका शेतकऱ्यांची भूमिका म्हणून घ्यावी लागते. क्रांतिकारी शेतकरी संघटना ही सामाजिक संघटना आहे, शरद जोशींची शेतकरी संघटना पण सामाजिक संघटनाच होती, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना पण सामाजिकच होती, परंतु राजकीय भूमिका शेतकऱ्यांसाठी आम्हाला घ्यावी लागते आणि ती पाठिंबा म्हणून घ्यावी लागेल. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर कोणी उभा राहणार नाही, कारण आमचा पक्ष नाहीये, ती सामाजिक संघटना आहे. ज्याला कुणाला पाठिंबा द्यायचा ती सामाजिक संघटना पाठिंबा देऊ शकते. आमचे शेतकरी पुत्र जे लढणार आहेत ते अपक्ष लढणार आहेत, संघटनेवर लढणार नाही, आमचा फक्त त्यांना पाठिंबा असेल. नाही, आम्ही आता आमचं असं ठरलंय, चांगल्या विचाराचे लढभाई उमेदवार ज्यांची शेतकऱ्यांची नाळ जुळलेली आहे अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ. पक्षाचा आम्ही सांगितलं, शेतकऱ्यांसाठी लढणारे, प्रामाणिकपणे काम करणारे, ज्यांचं जनमत चांगलं आहे, लोकांमध्ये ज्यांची प्रतिमा चांगली आहे, तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याचा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर घेऊ. आपण लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार होते, आता आपण अपक्ष उमेदवारी बनणार आहे का? मी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरायचं का नाही याचा निर्णय आज झाला नाही, याचा निर्णय माझा व्यक्तिगत निर्णय 29 तारखेपर्यंत आम्ही करू, पण महाराष्ट्रासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका अशी आजची मी सांगितली त्या पद्धतीने ठरली. अशी चर्चा पण आहे की हा त्यांनी शब्द फिरवला, पहिले शब्द दिला की आम्ही तुम्हाला बुलढाण्याची जागा देतो, नंतर शब्द त्यांनी फिरवला की आम्ही तुम्हाला बुलढाण्याची जागा देऊ शकत नाही. ठीक आहे, त्यांना जसं वागायचं ते तसे वागले, आता आम्हाला शेतकऱ्यांना कसं वागायचं? कदाचित महाविकास आघाडीला शेतकऱ्यांच्या मताची गरज नसेल, त्यामुळे त्यांना आम्हाला महत्व द्यावंसं वाटलं नसेल. आता शेतकऱ्यांची ताकद काय असते आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रस्थापित लोकांना दाखवून उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, त्याच्यामुळे करेक्ट कार्यक्रम महाविकास आघाडीचा. ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील त्या त्या ठिकाणी आम्ही तशा पद्धतीच्या काय भूमिका घ्यायच्या स्थानिक पातळीवर चर्चा करून घेऊ. किती ठिकाणी आपले उमेदवार राहणार त्याचा निर्णय 29 नंतर ठरेल. काही ठिकाणी फॉर्म भरायला आम्ही लोकांना सांगितलेलं आहे, 29 ची शेवटची तारीख आहे, 4 विड्रॉल होतील आणि त्यानंतर आमच्या उमेदवारांची भूमिका, आम्ही कोणत्या कोणत्या उमेदवारांना आमचा पाठिंबा असेल हे आम्ही डिक्लेअर करतो. बुलढाणा विधानसभेत आपण महाविकास आघाडी सोबत राहणार आहे की काय? एक तर मला बुलढाण्यातून लढवायचं का नाही लढवायचं याचा निर्णय हा 29 पर्यंत ठरेल, आणि मला नसेल लढवायचं तर इथला निर्णय काय घ्यायचा, कुठला उमेदवार इथं उभा करायचा किंवा काय करायचं याचा निर्णय हा 29 तारखेपर्यंत आम्ही करू.